आदर्श शिक्षण प्रसारक संस्था संचालित पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका धारक विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तत्काळ मिळावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात विद्यार्थी आघाडी धुळे जिल्ह्यातर्फे समाज कल्याण विभाग धुळेच्या आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की आदर्श शिक्षण प्रसारक संस्थेचे पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका महाविद्यालयातील पदविका धारक या विद्यार्थ्यांची सन 2016 ते 2019 या शैक्षणिक वर्षाची थकीत शिष्यवृत्ती आज पावेतो मिळालेली नाही. या संदर्भात विद्यार्थ्यांनी पाठपुरावा केला, मात्र या पाठपुराव्याची दखल घेतली गेली नाही. सध्या तर शैक्षणिक खर्च पेलवणं देखील मुश्किल होऊन बसलं आहे, त्यासाठी विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तात्काळ मिळून द्यावी, अन्यथा रिपाई विद्यार्थी आघाडीतर्फे समाज कल्याण विभागासमोर ठिय्या आंदोलन करणार, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी शहर अध्यक्ष इंद्रजित कर्डक, जिल्हाध्यक्ष सुगत मोरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किरण ईशी, जिल्हाध्यक्ष विशाल पगारे, उपजिल्हाध्यक्ष भैया खरात, शहराध्यक्ष नागित मोरे आदी उपस्थित होते. आदर्श शिक्षण प्रसारक संस्थेचे पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका महाविद्यालयाची सुमारे 4 वर्षापासून प्रलंबित असलेल्या शिष्यवृत्ती संदर्भात आज आम्ही रिपाई करात विद्यार्थी आघाडीतर्फे निवेदन सादर केले आहे. तरी आयुक्त साहेबांना आम्ही याची दखल घ्यायला सांगितले आहे. तरी येत्या 10 दिवसात सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मंजूर करावी, अन्यथा रिपाई करात विद्यार्थी आघाडीतर्फे तसेच सर्व विद्यार्थ्यांतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात येईल, याची दखल समाज कल्याण विभाग प्रशासनाने घ्यावी अशी नम्र विनंती.